परत एकदा अनिल जांभरकरची चढाई. सध्या स्कोर आहे 11-1 नांदगाव खंडेश्वर, 5-1 हे चालू आहे. हा हा चालू. नांदगाव खंडेश्वर वर्सेस चिखलदरा या दोन्ही संघातला हा चालू असलेला सामना. या सामन्यात आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग सर्व शांततेत सामन्याचा आनंद घेताना, अतिशय उन्हात सामन्याचा आनंद घेत आहे सर्वजण. या ठिकाणी पंच आणि ऑफिशियल सर्व हा. आता याच्यातून जो संघ विजय होईल तो फायनलला जाईल. त्यानंतर एकदा अनिल जाधवची चढाई. सध्या स्कोर 8-1 आघाडी आहे नांदगाव खंडेश्वर संघाजवळ. परत चिखलदऱ्याचा खेळाडू चढाई करतो, 3 नंबरचा खेळाडू. वन पॉइंट 6-1 चिखलदरा संघ. केशव थोडणे आता त्याच्याजवळ बोनस करण्याचा प्रयत्न. हो ना अनिल ची चढाई. अनिल जाधव सुंदर पकड अनिलची. 7-1 चिखलदरा. आणि केसवची चढाई. टाइम आउट घेतलेले. विष्णू आडेची चढाई. पॉइंट 2 चिखलदरा. 8-1 चिखलदरा. 8-5 आघाडी. एक पॉइंट स्कोर झालेला आहे 11-1 चिखलदरा, 14-1
दोन गडी मैदानात 11 गुण. स्कोर झालेला आहे 14-14. हाफ टाइम 14-14. अतिशय जबरदस्त 14-14 दोन्ही संघाचे अतिशय उत्कृष्ट असा सामना होत आहे. बहुत बढिया मस्त साहेब. आता लावली मॅच चिखलदरा 15 गुणावर आणि 14 गुणावर नांदगाव प्रेक्षक वर्ग अल्लातरा या ठिकाणी दर्यापूरचं खेळाडू या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्ग दगड मारायला सध्या चालू असलेला सामना हा चिखलदरा आणि नांदगाव खंडेश्वरमध्ये. सुरुवातीपासून नांदगाव खंडेश्वर संघ आघाडीवर होता पण शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मध्यंतरापूर्वी लोन बसवलं आणि सध्याच्या स्थितीला चिखलदरा संघ 1 गुणांनी आघाडीवर पोहोचलेला आहे. आणि पाहूया पहिली चढाई नांदगाव खंडेश्वर मध्यंतरानंतर अनिल जाधव नाही पाय उचला लागते एक पाय पूर्ण त्याच्यात पाहिजे दुसरा पाय वरचा पाहिजे तेव्हा बनवू शकतो. परत चिखलदरा संघाचा 3 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. सध्या 1 गुणाची आघाडी चिखलदरा संघाजवळ. परत अनिल जाधवची चढाई. आउट. चिखलदरा 2 संघांनी पुढे गेलेला आहे. 2 गुणांनी पुढे चिखलदरा संघ. सध्या अनिलची चढाई. परत परत एकदा केशव रामचौरीची चढाई. स्कोर 15 गुण नांदगाव खंडेश्वर, 16 गुण चिखलदरा. परत एकदा अनिल जाधव चित्तड आहे.
यानंतरचा होणारा अतिशय उत्कृष्ट असा सामना होत आहे. परत पाहतोय 15 गुणावर नांदगाव फंडर्स 16 गुणावर चिखल. केशवची चढाई होऊया. चिखलदऱ्याचा स्टार रेडर चक केशव चढाई करतो. विशालची चढाई, विशाल राठोड. नांदगाव खंडेश्वर मध्ये जवळपास सगळेच खेळाडू बंजाराचे अतिशय उत्कृष्ट खेळत आहे. नांदगाव संघ बी सुरुवातीपासून आघाडीवर होता. थोडस ते पाणी नंतर पडले ते पाठीवर. स्कोर इक्वल मध्ये दोन्ही संघ 16-16 गुणावर. चिखलदऱ्याचा 3 नंबरचा खेळाडू चढाई करतो. स्कोर सध्या 16-16 गुणावर. अरे टाइम आहे 30 सेकंदाचा. कटला रे कटला. एकटा कशाल जातो. परत चिखलदरावलेची चढाई नाही. दोन गुणाची आघाडी नांदगाव खंडेश्वर संघाजवळ. परत एकदा लवकर जाय ना. दम लागतो आमच्या सारखे आम्हाला
1-1 एक जण यार मध्ये परत स्कोर 20 गुणावर नांदगाव खंडेश्वर 18 गुणावर चिखलदरा. मनीराम काजदेकर ची चढाई चिखलदऱ्याचा खेळाडू निघाले काय वेळ किती राहिला रेडर उठवा परत शॉर्टचे टीम टाइम नाही सांगितलं 3 मिनिट राहिलेलं तनिष किती मिनिट राहायचे ना शेवटचे 5 मिनिट शेवटचे 5 मिनिट 1 किडी स्कोर 19 गुण 1 गुणाची आघाडी नांदगाव खंडेश्वर संघाचा. वेळ किती आहे 4:30 मिनिट राहिले शेवटचे 5 मिनिट मधला एक काही होऊ शकते नाही 4 मिनिट राहिगा 4 मिनिट राहिगा मनीराम की चढाई. अरे 5 मध्ये बोनस नाहीये 5 मध्ये नाही मार पॉइंट मार 5 मध्ये अरे लात मार क्रॉस तीन मिनिट राहिले शेवटचे हात मध्ये मारना इकडचं पहिले पाय लागले हा म्हणून एक रेड असेल स्कोर 20 गुण चिखलदरा 21 गुण नांदगाव खंडेश्वर 1 गुणाच्या आघाडी नांदगाव खंडेश्वर परत एकदा अनिल जांभरकरची चढाई शेवटचा 1 मिनिट
स्पीड ना, अरे बोनस नाही, अबे मार बोनस, अरे पॉइंट तो मार, कपड़े कपड़े, वन पॉइंट, सामना संपला, विजयी संघ नांदगाव फाउंडेशन अभिनंदन नांदगाव.